श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर या शाळेमध्ये काही दिवसांपासून अनुचित प्रकार घडत आहेत. काही गावगुंड ही शाळा बंद करण्याच्या तयारीत आहेत. शिक्षकांना वारंवार त्रास देणे, शाळेमधील आवश्यक वस्तू आणि ऑफिस असतील, मुलांचे पिण्याचे पाणी साठवणारी टाकी असेल, बाथरूम असतील, असे अनेक ठिकाणी या शाळेमधील रेकॉर्ड देखील उद्ध्वस्त केले गेले आहे. या प्रकरणामध्ये मुलांच्या शिक्षणावर देखील परिणाम होत आहे. महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. आमचे स्टाफ रूम्स लॉक केलेले आहेत. त्यानंतर इथे CCTV प्रत्येक वर्गामध्ये, ग्राउंडवर, ऑफिसमध्ये आम्ही म्हणजे बसवलेले होते, तर तेही संस्थापकांनी काढून नेलेले आहेत. दिवाळी सुट्टीमध्ये ज्यावेळी सुट्टी लागली त्यावेळी संस्थापकांनी बरंचसं साहित्य, बरंचसं रेकॉर्ड आमचं किंवा आमच्याकडे शालेय रेकॉर्ड किंवा बेंचेस वगैरे हे सुद्धा आमचं घेऊन गेलेले आहेत. परंतु तेव्हा आम्ही एवढं हे घेतलेलं नाही की बाबा जाऊ देत, ठीक आहे. परंतु आता जे काही कालकृत्य केलेलं आहे ते अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीनं त्यांनी केलं आहे. आणि ते म्हणतात की कोणा आम्ही प्राधिकरणाची परवानगी काढली आहे वगैरे. परंतु जरी प्राधिकरणाची परवानगी काढली असेल तरी त्यांनी संबंधित सर्व 35 शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना कळवणं हे त्यांचं काम आहे. आणि त्यांनी ते करणं अतिशय गरजेचं होतं. परंतु त्यांनी कोणतीही कल्पना कुठल्याही मुख्याध्यापकांना किंवा कुठल्याही शिक्षकांना आम्हाला कोणालाही दिलेली नाही. आणि हे कृत्य त्यांनी केलेलं आहे. आणि कुठलीही लेखी कल्पना आम्हाला दिलेली नाही. उलटं आमच्याविषयी ते अपशब्द लेडीजविषयी वापरतात, तेही आमच्या कानावर येतात. त्याचंही पुरावे आमच्याकडे आहेत. तरी या गोष्टींची म्हणजे लेडीजची तर सुरक्षितता अतिशय या शाळेमध्ये धोक्यात आलेली आहे. तरी सुद्धा लक्षात ठेवा, उद्या आमच्या जीवितला सुद्धा काही प्रश्न निर्माण होऊ शकतो. यशवंत बाबर या गावगुंडाने काल श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर या शाळेमध्ये येऊन JCB सहाय्याने शाळेतील भिंत पाडून निघून गेला, असे येथील शिक्षकांचे म्हणणे आहे. आमच्या बाबतीत केलेले आहेत. आणि आता आम्ही मागे सगळे साहित्य हलवल्यावर तिथं पण येऊन काल त्यांनी हा प्रकार केलेला आहे. इथे सगळी तोडफोड केलेली आहे. आज मुलांना बसायला व्यवस्था नाही आहे. या इमारतीमध्ये मुलं बसवायची की नाही हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. आमचे हे 35 शिक्षक आहेत प्राथमिक माध्यमिक विभागाचे. हे गेली 6 महिने म्हणजे इतक्या मानसिक तणावाखाली वावरतात की कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष लागत नाही. आणि प्रशासनातसुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष आहे सर. पोलीस स्टेशनचे सुद्धा लोक आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत असं आमच्या सगळ्यांचं 35 जणांचं, माझंच नाही तर ह्या आमच्या सगळ्या 35 जणांचं म्हणणं आहे. तर याची योग्य ती दखल प्रशासनाने घ्यावी आणि आमच्यावरती प्रशासक नेमण्याची कारवाई करावी अशी मी प्रशासनाला विनंती करते. व सर्व जे पदाधिकारी आहेत, नगरसेवक असू देत, आमदार असू देत, जे काही आमच्या विभागातले ज्या सगळे काही प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी सगळ्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून आमचा जो प्रश्न आहे तो थोडक्यात पटकन सोडवून टाकावा. त्यांच्याकडे पुरावे पण त्यांच्याकडे असतीलच, असूत नसत, परंतु आमच्याकडे तरी आहेत. त्या लेडीज स्टाफ रूम आमचा आज लॉक केलेला आहे. कुठे बसणार आमच्या ह्या 5 लेडीज आहेत. आम्ही भोसरी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून देखील याच्यावर कारवाई होत नाही. शिक्षण अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही याच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. पण जे या कारणामुळे झाले नाही. आणि आमचे बोर्डाचं सेंटर हे आमच्याच शाळेत असतं. आता एवढे असं झालं, तोडफोड झाल्यामुळे आमच्या बोर्डाचं सेंटर पण इथं नसणार आहे. आणि मेन गोष्ट आमचा टर्निंग पॉईंट हा दहावीचा पा आहे, म्हणजे आमचा टर्निंग पॉईंट असतं आयुष्याचं. पण त्याच टायमिंगला हे असं होतं आहे, त्यामुळे आम्ही काय करायचं. ही अशी तोडफोड झाल्यामुळे आज आम्ही इमारतीची तोडफोड झाल्यामुळे इमारतीच्या पायाची तोडफोड झाली, त्याच्यामुळे आज आम्ही काय वरती बसलो नाही. आज आम्हाला रस्त्यावर बसण्याची वेळ आली. आमचं दहावीचे शेवटचे 1 महिना राहिला आहे आमच्या अभ्यासाचं टायमिंग, तर ते आम्हाला खाली बसायला लागले. या शिक्षकांनी दाद मागायची तरी कुठे, हा प्रश्न या शिक्षकांच्या समोर आता निर्माण झालाय. न्यूज 15 मराठीसाठी विकास चौधरी, पुणे.